आता बघूयात बातम्या सविस्तर. भारत संपूर्ण जगात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, मात्र देशातल्या बळीराजावर उपासमारीची वेळ आली आहे. निसर्गसुद्धा बळीराजावर कोपला असून सरकार फक्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या असल्याच्या पोकळ घोषणा करत आहे आणि यामुळेच धामणगाव येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभा आयोजित करून संपावर जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. धामणगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा असंतोष दिवसेंदिवस उफाळून येत असून शेतकऱ्यांना चक्क संपावर जाण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला आहे. तालुक्यापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळा गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावातील 216 शेतकरी बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि विदर्भ वेगळा करण्यात यावा या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक ग्रामस्थांनी आपापली मते व्यक्त केली आणि सरतेशेवटी जोपर्यंत उपरोक्त मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शेती पिकवायचीच नाही असे सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय सावळा येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. या ग्रामसभेच्या निर्णयाची प्रत मुख्यमंत्री महोदयाकडे पोहोचवण्यासाठी तहसीलदार चंद्रभान कोहरे यांना आज निवेदन देण्यात आले आहे. सर्व गावकरी मंडळांनी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून त्यांचा कर्जमुक्ती करण्यात यावे, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावे, डॉक्टर स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा आणि वेगळा विदर्भ करण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या ग्रामसभेत अंदाजे गावातील 150 ते 200 लोकांनी सहभाग घेतला होता. त्या ग्रामसभेत सर्व लोकांनी एकमताने या चारही मागण्या मंजूर केल्या आहे. नाही शासनाने केले नाही तर आम्ही शेतकरी संपावर जाणार असा निर्णय आम्ही सर्व गावकऱ्यांनी घेतला आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2-3 वर्षापासून आमचा शेतीवर आधारित शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला आहे, परंतु त्या मानाने शेतमालाला भाव मिळत नाही. शासनाने हमीभाव ठरवून दिले आहे, परंतु त्या हमीभावाने खरेदी केल्या जात नाही. यावर्षीची तर शोकांतिका अशी आहे शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांना तूर पिकवण्यासाठी जेवढा मानसिक त्रास झाला नाही तेवढी शेतकऱ्यांना तूर विकण्यासाठी मानसिक त्रास होत आहे. शासनाचे हमीभाव 5050 असताना तूर मात्र 3800 ते 4100 दरम्यान विकावी लागत आहे. ती सुद्धा घेण्यास व्यापारी मागेपुढे पाहत असल्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा माल 3900 गेला तर त्याला असं वाटतं की एकदाचा माल माझा खपला. अशामुळे दिवसेंदिवस आधारित उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नसल्यामुळे तो आपण घेतलेल्या बँकेचं कर्जही फेडण्याची मानसिकतेत नाही, मानसिकतेत म्हणण्यापेक्षा त्याची ऐपतच नाही. त्याच्यामुळे यावर्षी बा शेतीला कुठून पैसे आणायचे? बँकेचे पैसे थकीत आहे, खाजगी सावकारांचे पैसे थकीत आहेत. आता पुढचा हंगाम चालवण्यासाठी कोण कर्ज देणार? आणि कोण कर्ज देणार म्हणण्यापेक्षा कोणीच कर्ज देणार नसल्यामुळे मग शेती पिकवायचीच कशाला? कोणासाठी पिकवायची? जर आपण शेती पिकून सर्व लोकांना त्याचे शेती पिकून त्यांचा उदरनिर्वाहासाठी त्यांना सहकार्य करत असेल तर शासनच आपल्याला सहकार्य करत नसल्यामुळे आम्ही आता शेती न पिकवण्याचाच निर्णय घेतला आहे. आणि आता जर शासनाने 2 महिन्यापर्यंत जर आम्ही 2 महिन्याच्या शासनाला मुदत देऊ, 2 महिन्यापर्यंत जर शासनाने यावर त्वरित तोडगा काढला नाही तर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा आणि दशा यानंतरची पुढची दिशा ठरवू. प्रतिनिधी सलमान खान सह फरहान खान SP24 तास अमरावती.